आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच अंबरनाथ मध्ये दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जना दरम्यान हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन झालं, कारण शहरातील कांसाई परिसरात मुस्लिम तरुणांना गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. कांसाई परिसरात मनसेच्या नगरसेविका अर्पणा भोईर यांच्या वतीने मागील अनेक वर्षापासून कृत्रिम तलाव उभारून गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात येते. या विसर्जनाला मनसेचे मुस्लिम कार्यकर्ते बबलू खान हे दरवर्षी उपस्थित असतात आणि थेट कुंडात उतरून बाप्पाचं विसर्जन सुद्धा करतात. हे आमचं 9वं वर्ष आहे कृत्रिम विसर्जन तलाव करण्याचं. या 9 वर्षांमध्ये आम्ही जसं जसं एक एक वर्ष पुढे पुढे जात आहोत, तसं तसं आमच्याकडे येणाऱ्या गणेश मूर्तींचं विसर्जनाची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. खूप लांब लांबून आम्हाला विसर्जनासाठी मूर्ती येत आहेत, खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि ही आमच्याकडून आमच्या अंबरनाथकरांसाठी आम्ही एक छोटीशी सोय केली आहे आणि ही आमच्याकडून बाप्पांची छोटीशी सेवा आहे आणि आम्ही यापुढेही ती अशीच सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून होणाऱ्या या विसर्जनाची दरवर्षी शहरभर चर्चा होती. यंदा दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनातही खान यांनी सक्रिय सहभाग घेतला. हिंदू मुस्लिम एकोपा राखणं गरजेचं असून आणि सर्वांचे सण साजरे केले पाहिजेत असं खान यावेळी म्हणाले. हम लोग भारत में रहते और हम लोगों में कोई जात पात नहीं है, यहाँ पे सभी जात के लोग रहते और यहाँ पे जो हमारे कुणाल दादा भोईर है वो हर साल यहाँ पर ये विसर्जन का जो प्रोग्राम लगाते हैं ये बहुत अच्छा लगता है. और दूसरी बात ऐसी है कि मैं यहाँ पर आता हूँ तो मेरी एक सबसे अपील है कि सभी लोगों ने जात पात न मानते हुए और सभी लोगों ने साथ में यहाँ पे एकजुट होकर ये इसमें हिस्सा लेना चाहिए और करना चाहिए, विसर्जन का विसर्जन में हिस्सा लेना चाहिए. तर दिवसभरात या कुंडावर 500 पेक्षा जास्त बाप्पांचं विसर्जन करण्यात आल्याचं नगरसेविका अर्पणा भोईर यांनी सांगितलं. अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.